यंदा एक राज्य एक गणवेश योजनेत देण्यात येणाऱ्या मोफत 2 गणवेशांपैकी एक स्काउट आणि गाईडचा गणवेश स्थानिक पातळीवर शिवून घेण्याचा आदेश आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभाग कापड पुरवणार असून शिलाईसाठी 110 रुपये देणार आहे. मात्र स्काउट आणि गाईडचा हा गणवेश सरकारने शिवूनच द्यावा, अन्यथा मुख्याध्यापकांसह शालेय व्यवस्थापन समिती गणवेशाचे कापड स्वीकारणार नाही. ग्रामीण भागात टेलर उपलब्ध नसल्याने गुरुजी टेलरची भूमिका निभावणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका नगरमधील शिक्षक संघटनांनी गुरुवारी 13 जूनला घेतली. नगरला शिक्षक बँकेत या संदर्भात बैठक झाली. आता स्काउट आणि गाईडच्या गणवेशावरून प्राथमिक शिक्षक विरुद्ध शालेय शिक्षण विभाग असा सामना रंगणार आहे. या बैठकीसाठी नेते बापूसाहेब तांबे, दत्ता कुलट, संतोष दुसुंगे, राजू साळवे, प्रकाश नांगरे, भास्कर कराळे, राजेंद्र निमसे, कल्याण लवांडे यांच्यासह जिल्हाभरातील शिक्षक उपस्थित होते. या संदर्भात राजेंद्र निमसे यांनी अधिक माहिती दिली. महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना 2 गणवेश देण्याचे ठरवले असून पैकी 1 गणवेश हा शासनाकडून शिवून देण्यात येणार आहे. मात्र स्काउट गाईडच्या गणवेशापोटी केवळ कापड दिले जाणार असून त्यापोटी केवळ 110 रुपये इतकी तुटपुंजी रक्कम देण्यात आलेली आहे. तसेच स्काउट गाईडचा हा गणवेश स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या टेलरकडून शिवून घ्यायचा आहे. प्रत्येक ठिकाणी स्थानिक पातळीवर टेलर उपलब्ध होणार नसल्यामुळे स्काउट गाईडच्या या गणवेशामुळे मुख्याध्यापक अडचणीत येणार आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनी हे कापड ताब्यात घेऊ नये असा या बैठकीमध्ये ठराव करण्यात आला आहे. या बैठकीसाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती, एकल संघटना, आदी संघटना यामध्ये समाविष्ट झाल्या होत्या. बातम्यांसाठी ई नवा माढा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.